कसे आहात मित्रांनो, नेहमीप्रमाणेच द सक्सेस स्टोरीजमध्ये मी सिद्धार्थ जोशी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण असं म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण जर एखादा माणूस अपयशाचा अख्खा जिना चढून मग यशस्वी होत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तर मित्रांनो, आज आपण IAS अधिकारी भरत रामचंद्र आंधळे यांच्याविषयी बोलणार आहोत. पण मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग सक्सेस स्टोरीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. मित्रांनो, भरत रामचंद्र आंधळे हे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्याच्या ठाणगाव गावाचे आहेत आणि IAS अधिकारी आहेत. आणि आज आपण त्यांच्या शाळेच्या दिवसांपासून ते IAS अधिकारी बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास पाहणार आहोत. मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे भरत आंधळेंचा जन्म हा ठाणगावमध्ये झाला. त्यांच्या घरात कोणीच शिकलेलं नव्हतं, त्यांचे वडील फक्त दुसरी इयत्ता शिकलेले होते, त्यामुळे त्यांच्या घराण्यातील भरत आंधळे हे एकमेव शिकत असलेले व्यक्ती होते. पण जेव्हा भरत आंधळे पहिल्या इयत्तेत होते तेव्हा त्यांना शाळेत जायला अजिबात आवडत नसे. त्यांच्या शाळेत त्यांच्या वर्गशिक्षिकासुद्धा हजेरी घेऊन वर्गाबाहेर त्यांच्या मैत्रिणीशी गप्पा मारत बसायच्या, त्यामुळे वर्गात कुठलाही विषय शिकवलाच जायचा नाही. अशीच त्यांनी शाळेची 4 वर्ष काढली. नंतर जेव्हा ते हायस्कूलला रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत गेले तेव्हा शिक्षकांनी त्यांना उठवलं आणि 2 पाढा म्हणायला सांगितला, पण शाळेत काहीच शिकलेलं नसल्यामुळे त्यांना तो जमलाच नाही. शिक्षकांनी त्यांना जोरात मुस्काटात मारली आणि म्हणाले की उद्या वडिलांना घेऊन ये, पण त्यांनी ठरवलं की आपण वडिलांना न नेता आजीला सोबत घेऊन जाऊयात, म्हणजे मारसुद्धा थोडा कमी बसेल. आजी शाळेत आल्यावरती आजीला एकदम धक्का बसला की ह्याला काहीच कसे येत नाही, हा मुलगा 4th पहिला आलेला आहे. तेव्हा शिक्षकांनी तो गैरसमज त्यांचा दूर केला, पण आजी म्हणाली की आमच्या घरात हा एकच शिकणारा मुलगा आहे. आजीच्या विनंतीवरून त्यांना 8th पास करण्यात आलं. ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शेतावरती त्यांच्या शाळेचा युनिफॉर्म आणि वह्यापुस्तकांचा खर्च भागावा म्हणून कामसुद्धा करायचे. असंच एकदा काम करत असताना त्यांनी एक मोटरसायकलवरून येणारा खूप रुबाबदार माणूस पाहिला. तो गेल्यावरती त्यांनी गावामध्ये विचारलं की हा कोण आहे आणि एवढे चांगले कपडे आणि गाडी कशी काय मिळाली. तेव्हा गावातले लोक म्हणाले की तो 10th शिकलेला आहे आणि शहरात चांगल्या कंपनीमध्ये कामही करतो. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण पण किमान 10th तरी पास होऊयात. आणि मग काही हुशार मुलांच्या मर्जीमध्ये राहून त्यांनी त्या मुलांकडून काही मदत घेऊन आणि थोडी त्यांच्या पेपरची कॉपी करून 10th 54.42% मार्क मिळवले. 10th झाल्यावरती त्यांनी नाशिकमध्ये ITIचा कोर्स केला आणि नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीमध्ये ते नोकरीला लागले. तेव्हा त्यांना प्रतिदिन 40 रुपये म्हणजेच महिन्याचे 1200 रुपये मिळत असत. नंतर त्यांनी विचार केला की अजून उच्च शिक्षण घ्यावं आणि म्हणून त्यांनी आर्ट्स एक्स्टर्नलसाठी फॉर्म भरला आणि 12th पास झाले. पुढे जाऊन 1st त्यांनी ॲडमिशन घेतली आणि पुढे ATKT लागूनसुद्धा पास झाले आणि ग्रॅज्युएट झाले. त्यानंतर एक दिवस त्यांचा मित्र त्यांना म्हणाला की माझ्या ओळखीचे एक PSI आहेत, तुला त्यांना भेटण्याची इच्छा आहे का? त्याच्यावरती भरत आंधळे हो असं म्हणाले. आणि PSIला भेटल्यावरती त्यांना रात्रभर झोपच लागली नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या PSIंच्या घरी जाऊन त्यांनी विचारलं की PSI व्हायला काय करावं लागेल. त्यावरती ते म्हणाले की तुला ग्रॅज्युएट व्हावं लागेल आणि अभ्यास करून परीक्षा द्यावी लागेल आणि ह्या अभ्यासासाठी ही नोकरीसुद्धा सोडावी लागेल. त्यांनी खूप विचार केला आणि नोकरी सोडायची ठरवली. पण हा निर्णय जेव्हा त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितला त्यावरती घरचे म्हणाले की तुला काय करायचं आहे ते तू कर, पण आमच्याकडनं 1 मागायचा नाही. मग पुढे अभ्यासासाठी ते 4 ऑगस्ट 2000 पुण्याला आले. तेव्हा त्यांच्याकडे राहायचीसुद्धा काहीही सोय नव्हती. शिवाजीनगर स्टेशनला सकाळी 6 एक इस्त्रीवाला उघडल्यावरती त्यांनी त्याच्यापाशी काही कपडे इस्त्रीला दिले आणि आपलं सामान तिथेच ठेवलं. नंतर पुणे युनिव्हर्सिटीला गेले आणि हॉस्टेलचा फॉर्म भरला
पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हॉस्टेल फक्त 60% जास्त मार्क असलेल्या मुलांसाठीच मिळतं. मग ते दिवस दिवस युनिव्हर्सिटीमध्येच काढायला लागले आणि रात्री 12:30 शिवाजीनगर स्टेशनला जाऊन झोपत असत आणि परत सकाळी 4:30 गाड्या सुरू झाल्यावरती त्यांना तिथनं उठावं लागत असे. पुढे जाऊन त्यांच्याच तालुक्यातल्या एका मुलांनी तिथे ॲडमिशन घेतली आणि त्याला हॉस्टेलसुद्धा मिळालं. नंतर त्या मुलांनी भरत आंधळेंना त्यांच्या खोलीमध्ये राहायची जागासुद्धा दिली. तेव्हा त्यांच्या खोलीमध्ये अजित जोशी नावाचा एक मुलगा राहायचा आणि जो अभ्यास भरत आंधळे करत असत तोच अभ्यास हा मुलगासुद्धा करायचा. कालांतराने या दोघांनी आपापल्या परीक्षा दिल्या. भरत आंधळे पास झाले नाही, पण कालांतराने पेपरमध्ये बातमी आली की सोलापूरचे अजित जोशी IAS मध्ये महाराष्ट्रात पहिले आले. तेव्हा त्यांना वाटलं की पदाशिवाय माणसाला काहीच किंमत नाही. मग त्यांनी विचार केला की अजित जोशी आपल्याला नेहमी सांगायचे की तू UPSC चा अभ्यास कर, हा मुलगा इतका हुशार आहे आणि आपल्याला सांगतोय, तर एकदा करून पाहायला काय हरकत आहे. पण दुसरीकडे या काळामध्ये त्यांची घरची परिस्थिती सुद्धा खूप वाईट झाली होती आणि त्यांना गावी जाणंही मुश्किल झालं होतं, त्यामुळे तो मार्ग आता बंद झाला होता. बरं, UPSC ची परीक्षा देण्यासाठी जे क्लासेस लावावे लागतात त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग मुंबईमधल्या ISC मध्ये त्यांनी एंट्रन्स दिली आणि तिथे ॲडमिशन सुद्धा मिळवली. बघता बघता मे महिना आला आणि परीक्षा सुद्धा आली. त्यांनी परीक्षा दिली आणि त्यांना वाटलं होतं की आपण पास होऊ, पण तसं काही झालंच नाही, ते नापास झाले. त्यानंतर परत 2005 त्यांनी परीक्षा दिली आणि तिचा निकाल 2006 लागला, त्यात ते परत फेल झाले. मग त्यांना विचार आला की लहान असताना आपण एक सुविचार वाचला होता की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण ते तर फसवं निघालं. पण नंतर परत विचार आला की आपल्याला कदाचित एखादी पायरी जास्त चढावी लागत असेल, म्हणून 2007 त्यांनी परत मेन्सची परीक्षा दिली, पण त्यात परत ते नापास झाले. इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना 13 कमी पडले होते. मधल्या काळात जयपाल कांबळे नावाचे त्यांचे चांगले मित्र झाले होते. त्यांनी यांना अनेकदा सांगितलं होतं की तू परीक्षा इंग्रजीमधून दे, पण भरत आंधळेंना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांनी त्याकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं. पण नंतर जयपाल कांबळेंनी त्यांच्या नकळत त्यांचा फॉर्म इंग्रजीमध्ये भरला आणि मग भरत आंधळेंना इंग्रजीत परीक्षा देणं भाग होतं. मग 2008 त्यांनी परीक्षा दिली. मग मार्च 2009 ते पास झाले आणि इंटरव्ह्यूला क्वालिफायसुद्धा झाले. मग ते दिल्लीला गेले आणि इंटरव्ह्यू दिला, पण इंटरव्ह्यू खूप हलक्यात घेतल्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यामुळे ते परत एकदा इंटरव्ह्यूमध्ये नापास झाले. मग परत त्यांनी 2010 सगळ्या परीक्षा दिल्या आणि इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले आणि आपल्या आधीच्या चुका सुधारून व्यवस्थित इंटरव्ह्यू दिला आणि त्यात ते पासही झाले. आणि आज अनेक जिल्ह्यांमध्ये ते व्याख्यानं देतात आणि हजारो लाखो तरुणांना नवीन उमेदही देतात. IAS भरत आंधळे नेहमी म्हणतात की अपयशाची एक पायरी नव्हे तर अख्खा अपयशाचा जिना चढूनच मी इथवर आलेलो आहे. अपयश हे नेहमी त्याच माणसाकडे जातं ज्याच्यामध्ये ती पचवण्याची ताकद असते, त्यामुळे अपयश आलं तर खचून जाऊ नका. आणि लक्षात ठेवा, तुमच्यात यशस्वी व्हायची क्षमता आहे, म्हणूनच आज तुमच्याकडे अपयश आलेलं आहे. तर मित्रांनो, ही होती भरत आंधळे यांची सक्सेस स्टोरीज. तर मित्रांनो, तुम्हाला जर का ही सक्सेस स्टोरी आवडली असेल तर या सक्सेस स्टोरीला लाईक करा, म्हणजेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला इथून पुढे कुठल्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज पाहायला आवडतील याबद्दल कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा.